या सगळ्या अजित पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, पुन्हा इतर छोटे घटक पक्ष या सर्वांना सोबत घेऊन भाजप महाराष्ट्रामध्ये जर पुरेसे यश जर मिळू शकलं नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं अपयश मानलं जाईल का? ज्यांना साधारणतः केंद्रीय राजकारणाची माहिती आहे ते या निर्णयांसाठी कोणा एका व्यक्तीला जबाबदार धरणार नाहीत. कारण शिवसेनेबरोबर युती करायची, शिवसेनेमध्ये फोडाफोडी करायची, अजित पवारांना बरोबर घ्यायचं, राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं, हे जे सगळे पॉलिसी डिसिजन आहेत त्यांना भाजपची राजकारण समजतं. त्यांना सगळ्यांना माहिती की हे निर्णय दिल्लीतून होतात आणि या हाँ निर्णयामध्ये राज्याचे स्थानिक नेतृत्वाला फार से नसतो आणि सगळे पॉलिसी ना डिसिजन आहेत. ओके त्यामुळे या निर्णयाचे चांगले काही इम्पॅक्ट असतील तर त्याचं श्रेय दिल्लीला जाईल आणि या निर्णयात काही चूक झाली, त्याचे उलट परिणाम आले तर त्याचे फटके प्रदेश नेतृत्वाला बसेल. बसतील ओके. त्यामुळं म्हणजे भाजपच्या स्थानिक नेत्यांसाठी देखील 4 जून नंतर कसोटीचा काळ सुरू होऊ शकेल, कारण बिलकुल महाराष्ट्र इतर ठिकाणचं वेगळं, कारण महाराष्ट्रामध्ये लगोलग 2-3 महिन्यांमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत. या चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे आपण आहोत. मी तुम्हा दोघांनाही एक अंदाज विचारतो की देशभरातला तुमचा अंदाज काय आणि महाराष्ट्राचा अंदाज काय. तर मला वाटतं आपण सुरुवात उमेश घोंगडे यांच्यापासून करूया की देशभरामध्ये भाजप किती जागा जिंकू शकेल आणि महाराष्ट्रातल्या त्यांचा जागांचा वाटा किती असू शकेल. मला असं वाटतं एकूण महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि महायुती यांना 50-50 जागा मिळतील असं मला वाटतं. आणि चोवीस देशाच्या चोवीस पातळीवरती हा 24-24 काय एखादी 23 होईल, 25 होईल असं साधारण होईल. आणि देशाच्या पातळीवरती विचार केला तर आता एकूण जसे टप्पे मतदानाचे होत गेले तशी परिस्थिती पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूने त्याचे दावे केले जात आहेत. तरी पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या स्वतःच्या पक्षाचं 100% बहुमत मिळेल, म्हणजे 272 जागा तर निश्चितपणे त्यांना मिळतील असं वाटतं मला. ओके संतोष कुलकर्णी, तुमचा काय अंदाज? मला स्वतःला असं वाटतंय की देशभरामध्ये जसं मी अगोदरच म्हटलं त्याप्रमाणे भाजप आणि एनडीए अलायन्सला 290 ते 340 मध्ये जागा मिळतील. आणि जर प्रिसाईडली भाजपची जर संख्या बोलायची झाली तर मागच्या वेळेला 303 जागा होत्या, त्याच्या आसपासच यावेळेचा त्यांचा एकूण परफॉर्मन्स राहील असं मला वाटतं. आणि बरं महाराष्ट्रात मला असं वाटतं, मला जे स्वतःला जो फीडबॅक आहे, लोकांशी मी बोललोय, काही ठिकाणची माहिती घेतली आहे, त्याच्या आधारावर माझं स्वतःचं असं व्यक्तिगत मत आहे की महायुतीला 35+ जागा मिळतील. ओके तर उमेश घोंगडे यांनी महाराष्ट्रामध्ये 50-50% म्हणजे महायुती 50 आणि महाविकास आघाडी 24-24 जागांचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि संतोष कुलकर्णी यांनी महायुतीला 35+ असा दावा केलेला आहे. तर 4 जूनला आपल्याला हे सगळे आकडे प्रत्यक्षरित्या कळतील. हे दोन्ही पाहुणे, दोन्ही अभ्यासक या पुढच्या काही काळातही आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर तुम्हाला दोघांनाही धन्यवाद वेळात वेळ काढून लेटसचे संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.